आणि आता बातमी येते महायुतीची. 3 घटनांमुळे महायुतीमध्ये महाभारत सुरू झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते. कोकणामध्ये शिंदे गटाचे रामदास कदम आणि भाजपच्या रवींद्र चव्हाणांमध्ये वाद पेटलाय. तिथे रायगडमध्ये शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यामध्ये वाद झालाय. तर पुण्यामध्ये काळे झेंडे दाखवल्यामुळे अजित पवार गट आणि भाजपमध्ये वाद पेटल्याचं दिसून आलं.